तर एक महत्वाची घडामोड आहे पुणेकरांसाठीची, ती म्हणजे पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवू शकतं. जुलै महिना संपत आलेला आहे तरीही पुण्याच्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणी साठा धरणात शिल्लक आहे. खडकवासला, पांचेत, वरसगाव आणि टेमघर धरणात फक्त 30% पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्याच तारखेला धरणांमध्ये 62% पाणी साठा होता, तेव्हा पुणेकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे